अमली पदार्थ विरोधी कारवाई संदर्भात सेंट्रल गवर्नमेंट आहे, स्टेट गवर्नमेंट आहे, यांच्याही वेळोवेळी सूचना येत आहेत. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांच्याही वेळोवेळी सूचना आहेत की आपल्या ज्या अंमली पदार्थ विरोधी पदार्थ आहेत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात या अगोदरही क्राईम ब्रँचनं कारवाई केलेली आहे. तर या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 5 विकास घोडके आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक इन्फॉर्मेशन होती की चरस घोडबंदर रोडने ट्रान्सपोर्ट होत आहे मुंबईच्या दिशेनं. तर त्या अनुषंगानं ACP निलेश सोनवणे डिटेक्शन 1, सिनियर PI विकास घोडके, API पल्लवी डगे पाटील, API भूषण शिंदे, PSI सुनील आहिरे या आणि त्यांच्या पूर्ण टीमनं ट्रॅप आयोजित केला. यामध्ये खडक आपल्या माजीवाडा जंक्शनला हा आरोपी आपण ट्रॅप केला, त्यामध्ये त्याच्याकडून जवळजवळ 8 किलो 82 ग्रॅम वजनाचं चरस हस्तगत करण्यात आलं. याची जवळजवळ किंमत आहे 80 लाख रुपये. आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट 5 केलेली आहे. हा जो आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केला तो अभय परशुराम पागधरे नावाचा आहे, वय वर्ष 43 आहे. हा राहणारा डहाणू जिल्हा पालघर इथला आहे. आणि याचंही आता याने कुठून आणलं आणि हा कुठं द्यायला जाणार होता याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. याच्यामध्ये जे कोणी आरोपी परचेस करणार असतील किंवा याला सेल करणार असतील आरोपीला, ते आपण निष्पन्न करून त्यांच्यावरती ही कारवाई करणार आहोत. तर अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट 5 केलेली आहे आणि या अगोदर ही कारवाई झालेली आहे, यापुढेही NDPA कारवाई होत राहणार. सर, हा अफगाण प्रोडक्ट नावानी आपल्याला त्याच्यावरती काही चित्र देखील दिसून येतात महागड्या कंपनीचे कॉफीचे. याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट असतील, NDPS असेल किंवा आता जे चरस आपल्याला मिळालेलं आहे, हे जे काय ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी त्यांना कन्सील करावं लागतं. कन्सील करताना ते कुठल्याही प्रोडक्टचं ते पॅकिंग यूज करतात, त्या अनुषंगानं त्याने जे पॅकिंग यूज केलेलं आहे अफगाण प्रोडक्ट म्हणून त्याच्यावरती पॅकिंगवरती लिहिलेलं आहे. आणि एक कॉफी जे आहे फेमस त्याचं लोगो त्यांनी यूज केलेला आहे. तर याच्यामध्ये हे यांनी पॅकिंग कुठं केलेलं आहे किंवा हे कुठून प्रोडक्ट आलेलं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आपण करत आहोत. हे पॅकिंग हे कुठल्या यांनी स्वतः तयार केलेलं आहे का ज्या कंपनीज आहेत ऑलरेडी एस्टॅब्लिश यांच्याकडून खरेदी केलेली आहेत किंवा यांच्याकडून त्यांना मिळालेलं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ज्या पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशनमध्ये गोष्टी समोर येतील त्या अनुषंगानं कारवाई करा. आरोपी काय व्यवसाय करायचा या आधी? हे स्थानिक जे काही कोस्टल एरियामधले जे काही गावं आहेत याच्यामधलंच हे कोस्टल गाव आहे आणि याच्यामध्ये राहणार आहे. हा मच्छीमार असलेला आरोपी निदर्शनास येत आहे. तर यालाही हे कुठून मिळालं आणि हे कुठं प्रोडक्ट जात होतं याचं इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडे चालू आहे. त्याच्यावरती अफगाण म्हणून असं देखील उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याचा अफगाण सोबत काही संकेत काही असू शकतात का? नाही, निश्चित आपण त्याचंच इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. अफगाण प्रोडक्ट जे लिहिलेलं आहे हे कुठून आलेलं आहे, याचा हा प्रोडक्ट काय होता, ओरिजिनली हा प्रोडक्ट काय आहे, अफगाण प्रोडक्ट म्हणून लिहिलेला आहे याचा तपास चालू आहे. त्या अनुषंगानं काय माहिती मार्ग आपल्याला सांगत. सर, एक 26 साल का आदमी जो है अपनी हिंदी मराठी मराठी बता दी मराठी विचार सर, 26 वर्षाचा माणूस आपल्या स्वतःच्या मुलगीला विकण्याचा प्रयत्न करत होता. एक परप्रांतीय अल्पवयीन मुलगी देह व्यापारासाठी विक्रीसाठी ठाणे येथे एक व्यक्ती आणत आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 5 विकास घोडके यांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम, API पल्लवी डगे पाटील यांनी त्या ठिकाणी ही माहिती मिळतात. आपल्याला रेल्वे स्टेशनला त्यांनी ट्रॅप आयोजित केला, यामध्ये ACP निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅप आयोजित केला होता.
यामध्ये आपल्याला ती मुलगी त्या ठिकाणी एका व्यक्तीसोबत जो आरोपी आहे श्रवण कुमार सुदामा चौधरी वय वर्ष 26 आहे हा राहणारा जिल्हा औरंगाबाद राज्य बिहार इथला आहे आणि या मुलीला या ठिकाणी विक्रीसाठी आणताना आपल्याला ट्रॅप झाला. आपण त्या मुलीचं रेस्क्यू केलं, तिला आपण आता ज्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे आणि या आरोपीला अरेस्ट केलेलं आहे. याच्या अंतर्गत आपण वागळे स्टेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. या मुलीची जी विक्री आहे ती 5 लाख रुपयेसाठी विक्री करण्यासाठी हा व्यक्ती या ठिकाणी आलेलं निष्पन्न होत आहे. तर याच्यामध्येही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. याच्यामध्ये आणखीन काही लोक या जो काही अशा प्रकार चालू आहे याच्यामध्ये काही आणखीन आरोपी आहेत का याचाही आपण इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. आणि हे आंतरराज्यीय या ठिकाणी मुलगी आणलेली आहे तर अशा ठिकाणी आंतरराज्यीय काही कुठलं रॅकेट यामध्ये आहे का त्याचाही तपास चालू आहे. त्या अनुषंगानं काही समोर येत असेल तर आपण त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत. रेल्वे स्टेशन वरती वरून आल्यानंतर माहिती मिळाली होती, त्याच्यानंतर आपल्याला वागळे स्टेट मध्ये आपण ते येताना आपण ट्रॅप केले. सर 26 साल का व्यक्ति जो है 15 साल की लड़की को बेचने के लिए यहाँ पे लेके आया था, क्या उसका नाम है और किस वागले में किसको बेचना चाहता था? ये जो अल्पवयीन एक गर्ल थी उसको बेचने के लिए एक आदमी आ रहा है ऐसा इंफॉर्मेशन यूनिट 5 के सीनियर पीआई विकास घोड़के इनको थी. उसके हिसाब से एसीपी नीलेश सोनो ने और उनकी टीम ने सीनियर पीआई विकास घोड़के एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सेल की सीनियर पीआई चेतना चौधरी मैडम एपीए पल्लवी डगे पाटिल ये सब लोगों ने ट्रैप आयोजित किया. तो उसके हिसाब से 26 साल का आरोपी है श्रवण कुमार सुदामा चौधरी. ये एक 15 साल की जो लड़की है उसको बेचने के लिए यहाँ पे आया था. तो वागले स्टेट पुलिस स्टेशन के हद्दी में हमने ट्रैप आयोजित करके उसको अरेस्ट किया. वो लड़की जो है उसको रेस्क्यू करके अभी रिहैबिलिटेशन सेंटर में हमने दाखिल किया है. अभी जो आरोपी अरेस्ट हुआ है उसको पीसीआर में है, उसके हिसाब से वागले स्टेट पुलिस स्टेशन में हमने गुना दाखिल किया है. और इन्वेस्टिगेशन में और भी कोई आरोपी इसमें इन्वॉल्व है, ये जो इंटरस्टेट इनका कोई रैकेट चल रहा है इसका इन्फॉर्मेशन भी हम ले रहे हैं, इसका इन्वेस्टिगेशन भी चल रहा है. तो निश्चित रूप से एक बहुत ही अच्छी कार्रवाई, एक 15 साल की बच्ची को रेस्क्यू करने की बहुत ही बड़ी बढ़िया कार्रवाई थाना क्राइम ब्रांच ने यहाँ पर की है. आगे जाके इसका इन्वेस्टिगेशन होगा, इसमें और कोई आरोपी निष्पन्न होता है तो उसके खिलाफ भी हम कार्रवाई करेंगे. सर, इस आरोपी के ऊपर कौन कौन सी धाराएं आपके माध्यम से लगाई गई है? इसमें जो किडनैपिंग के चार्जेस रहते हैं जैसे आईपीसी 366, आईपीसी 370A, 372 और जो बाल अधिनियम जो है उसके तहत भी हमने और इलीगल ट्रैफिकिंग के एक्ट जो है उसके तहत भी हमने यहाँ पे सेक्शन लगाए है इसमें और उसके तहत इन्वेस्टिगेशन होगा. सर, बच्ची को किस राज्य से लाया था? ये बिहार स्टेट से उसको लाया गया था और ये जो आरोपी है वो भी बिहार का ही है. तो ये दोनों भी आरोपी और जो विक्टिम है वो बिहार की रहने वाली. ओके, थैंक यू.